ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। व्यापाऱ्यांनी माल हमीभावानी खरेदी नाही केला तर व्यापाऱ्यांवर काय कारवाई करणार राजू शेट्टी। व्यापाऱ्यांनी माल हमीभावानी खरेदी नाही केला तर व्यापाऱ्यांच्यावर काय कारवाई करणार पंतप्रधान मोदींनी सांगावे असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे। यावेळी त्यांनी आत्मनिर्भरतेचा डंका शेतात जाऊन वाजवत असल्याचा टोला माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना लगावला आहे। पोहे काय म्हणतात ते राजू शेट्टी हे तीन जे कायदे केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्यावर लादलेले आहेत त्याच्या बाबतीत मोठा रोष शेतकऱ्यांच्या मध्ये। कालचा मुंबईतला मोर्चा हा जवळपास 15,000 शेतकऱ्यांचा होता। हा मोर्चा सदस्य झालेला नाही म्हणजे रात्री 11 नंतर लॉकडाऊन जाहीर होणार कर्फ्यू जाहीर होणार हे सरकारनं आधीच डिक्लेअर केलं असताना सुद्धा रात्री परत जायला अडचणी येणार हे माहीत असताना सुद्धा मोठ्या संख्येने लोक जमले याचा अर्थ सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यामध्ये या तीन कायद्याबद्दल किती रोष आहे हे दिसून येतं। अशा परिस्थितीमध्ये आत्मनिर्भरची टिमकी वाजवायला जर का हे लोक गावागावामध्ये जात असतील तर शेतकरी त्यांना विचारतील। सुगीच्या काळामध्ये भाव पडतात व्यापारी दलाल जाणीवपूर्वक पडतात। आता तर अदानी अंबानी खरेदीमध्ये उतरणार आहेत त्यांच्याकडे अमर्याद भांडवल आहे म्हणजे त्या भांडवलाच्या बळावर अजून ते भाव पाडतील। त्यांना साठवणुकीवरच्या मर्यादा आता नवीन कायद्यामुळे उठणार आहेत आणि त्यामुळं पाहिजे तेवढं ते सगळे खरेदी करून गोडाऊनमध्ये भरून ठेवतील आणि शेतकऱ्यांचं विकून झाल्यानंतर त्याचे भाव वाढवतील। आणि जो सामान्य माणूस आहे जो पिशवीतून 5 आणि 10 किलोच्या पटीत खरेदी करतो त्याला चढ्या दराने विकतील हे ह्याचं समर्थन करायला तुम्ही आला आहात का? जसं उसाला FRP नाही दिली तर खाजगी असो किंवा सरकारी असो किंवा सहकारी असो साखर कारखान्याची मालमत्ता जप्त करून ते पैसे वसूल करण्याची तरतूद कायद्यात आहे। तसा कायदा भुईमुगाला उडदाला मक्याला हरभऱ्याला तुरीला का असू नये ही साधी शेतकऱ्यांची मागणी आहे। अदानीला खरेदी करायचा असो किंवा अंबानीला खरेदी करायचा असो तो हमीभावानं खरेदी करून दे ना। आता मोदी म्हणतात की MSP राहील म्हणजे हमीभाव राहील पण तो कागदावरच। त्या हमीभावानं खरेदी नाही केलं तर व्यापाऱ्यांच्यावर काय कारवाई करणार हे जर कायदा सांगत नसेल तर या हमीभावाला अर्थच काय? आणि मग शेतकऱ्यांनो अदानी अंबानी सारख्या मोठ्या उद्योगपतींचा लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तोटा झालेला आहे तो तोटा भरून काढण्यासाठी त्यांना अन्नधान्याच्या व्यापारामध्ये यायचं आहे तेव्हा ते मागतील त्या दरामध्ये त्यांना अन्नधान्य विका आणि त्यांचा तोटा भरून काढा हे सांगायला आता आत्मनिर्भर करा म्हणून येणार आहेत का गावाकडं हे सांगावं त्यांनी।